मुलायमसिंह यादव यांना मरणोत्तर पद्मविभूषण दिलेलं आहे, त्याच्याविषयी आमचा आक्षेप नाहीये. मुलायमसिंह यादव यांचे राम मंदिराच्या बाबतीत त्यांनी घेतलेली भूमिका, त्यांनी केलेला गोळीबार करसेवकांना, या संदर्भात आमचा आक्षेप आणि विरोध आहे. बाकी मुलायमसिंह यादव हे मोठे नेते होते, भूमिपुत्रांचे नेते होते, समाजवादी चळवळीतले मोठे नेते होते. जयप्रकाश नारायण ह्यांच्याबरोबर त्यांनी त्या काळात मोठं कार्य केलं होतं. पण विरोध या कामासाठी आहे की अयोध्येमध्ये जे अयोध्या कांड झालं त्याच्यामध्ये परसेक सेवकांवर गोळ्या मारण्याचं काम त्यांनी केलं, आणि भारतीय जनता पक्षात खास करून हिंदुत्ववादी ज्या संघटना आहेत, भाजपच्या सिस्टर कन्सर्न, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल आणि स्वतः भाजपा यांनी मुलायमसिंह यादव यांचा उल्लेख हत्यारा असा केला. हिंदूंचे हे हत्यारे आहेत, त्यांच्यावर हिंदूंच्या हत्येचा गुन्हा दाखल व्हायला पाहिजे, अशा मुलायमसिंह यादव यांना आपण आज पद्मविभूषण देऊन गौरव केला. तर आपल्या विचारात जो बदल होतोय हळूहळू तो मी निदर्शनास आणला. म्हणजे मुलायमसिंह यादव यांना पद्मविभूषण सर्वोच्च नागरी किताब आपण दिला तर मग दोन हिंदुहृदय सम्राट या देशात निर्माण झाले, एक वीर सावरकर आणि दुसरे हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे. त्यांचा विचार आपण ह्या वेळेला का केला नाही? पुन्हा एकदा बाळासाहेब ठाकरे यांनी तर राम मंदिराच्या बाबतीमध्ये एक कडवट भूमिका घेतली त्यावेळेला, म्हणून वातावरण तापलं, पेटलं, लोक पुढे गेले. किंबोना बाबरी पाडल्यावर जेव्हा भारतीय जनता पक्षाने हात वर केले हे आमचं काम नाही, तेव्हा बाळासाहेब म्हणाले की हो, जर ते हिंदू असतील, शिवसैनिक असतील तर मला जनता असेल. मुलायमसिंह यादवांचा गौरव आपण करता, राजकीय दृष्टिकोन समोर ठेवून, पण वीर सावरकरांना भारतरत्न कधी द्या? तुम्हाला कोणी अडवलं? बाळासाहेब ठाकरे यांना कोणतेही पदवी द्या अशी आम्ही कधीच मागणी केली नाही, त्यांना गरज नाही. मग तुम्ही विचार का केला? मी विचार का केला नाही तर मुलायमसिंह यादव यांच्या नातेवाईकांनीही मागणी केली नव्हती, किंवा त्यांच्या पक्षानं मुलायमसिंह यादव यांना पद्मविभूषण द्या, तरी तुम्ही त्यांना दिले. मात्र तुम्हाला त्याच वेळेला स्वातंत्र्यवीर सावरकर आणि बाळासाहेब ठाकरे यांचा विसर पडला. इथे नुसते तैलचित्र लावून बाळासाहेब ठाकरे आमचे, आम्ही त्यांच्या विचारांचे वारसदार, अशा पिपाण्या वाजवून चालत नाही. राष्ट्रीय स्तरावर बाळासाहेब ठाकरेंचा सन्मान सध्याचं सरकार करतंय का ते पाहावं लागेल. पद्मविभूषण को लेकर अग्रलेख लिखा गया है, देखिए हमने एक हमारी जो भूमिका है, हमारा जो मत है पूरा किया है. मुलायम सिंह यादव इस देश के बड़े नेता, उनका कर्तृत्व के बारे में हमें कोई आक्षेप नहीं. देश के रक्षा मंत्री भी रहे, 3 बार मुख्यमंत्री रहे, समाजवादी मूवमेंट, सोशलिस्ट मूवमेंट के एक बहुत ही बड़े नेता रहे, लेकिन उनके साथ जो हमारे मतभेद रहे वो रहे उस वक्त जब अयोध्या का आंदोलन चल रहा था और कर सेवकों के ऊपर गोलियां चलाने का आदेश मुलायम सिंह यादव जी ने दिया था. और यादव नेताजी ने ऐसा भी कहा था उस वक्त कि अगर और भी कर सेवकों को मैं गोली चलाने का अगर मुझे मौका मिलता तो मैं और गोली मारता, लेकिन बाबरी मस्जिद की रक्षा करता. ठीक है, उसके बाद भारतीय जनता पार्टी हो, बजरंग दल हो, विश्व हिंदू परिषद, सभी ने मुलायम सिंह यादव जी के ऊपर मनुष्यवध का मुकदमा दायर करने की मांग की. हिंदुओं का हत्यारा कहने तक वो लोग गए थे, लेकिन वही नेताजी आज उनकी सरकार ने पद्म विभूषण से गौरवान्वित किया. हमारा उसमें कोई आक्षेप नहीं है, हम उसका ऊपर कोई टिका टिप्पणी नहीं करें, लेकिन अगर मुलायम सिंह यादव जी को भी आप उनका गौरव करते हो तो फिर वीर सावरकर का गौरव इस बार क्यों नहीं हो गया? फिर एक बार मेरे को वीर सावरकर जी को भारत रत्न दिया, नहीं दिया. हिंदुदेव सम्राट
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे को आप भूल गए, जिसने अयोध्या के आंदोलन में बहुत बड़ी भूमिका निभाई थी। नरसेवकों के ऊपर गोली चलाने वाले को का गौरव होता है, लेकिन उस आंदोलन को ऊर्जा देने वाले बाळासाहेब ठाकरे को आप भूल गए। और महाराष्ट्र, खास करके महाराष्ट्र में जो लोग हैं